धमक्या येत असतात, पण विरोधी विरोधकांना आलेल्या धमक्या सध्याचे सरकार गांभीर्याने घेत नाही हे आपण पाहिलं असेल. सगळी सुरक्षा व्यवस्था जी आहे या महाराष्ट्रातली, ती जे गद्दार गट आहे त्यांचे आमदार, त्यांचे खासदार, त्यांचे पदाधिकारी, संपूर्ण पोलीस यंत्रणा ही त्यांच्या सुरक्षेसाठी लावल्यामुळे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे ढेपाळून गेली. मुंबईसह महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवर होणारे अत्याचार अशा अनेक गोष्टी आपण पाहत आहोत. परवा पोलीस खात्यातील एक अधिकारी वैभव कदम याने केलेली आत्महत्या, असे अनेक प्रकार रोज घडत आहेत. पण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना त्याच्याकडे पाहायला लक्ष नाही. आम्ही जेव्हा अशा प्रकारच्या आम्हाला आलेल्या थ्रेट्स किंवा धमक्यांची माहिती देतो किंवा गृहमंत्री त्याची चेष्टा करतात, हे स्टंट आहेत. ठाण्यातल्या एका महत्त्वाच्या गुंड टोळीच्या म्होरक्याने मला दिलेली धमकी, त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकाचं नाव आहे मी स्पष्ट दिलंय, ही तुम्ही गांभीर्याने घेतली नाही. काल रात्री सुद्धा त्या देशातल्या एका महत्त्वाच्या गँगस्टरच्या माध्यमातून मला एक धमकी आली माझ्या मोबाईलवरती. मी ती पोलिसांना कळवायचं काम केलं, बाकी मला त्याचं काय राजकीय इश्यू करायचा नाही. कारण मी मगाशीच म्हणालो की विरोधकांना आलेल्या अशा प्रकारच्या कोणत्याही धमक्या हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. पोलीस यंत्रणा ते फक्त विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांच्यावर खोट्या कारवाया करण्यासाठी वापरत आहेत. या संदर्भात काही पुण्यातून काही जणांना अटक करण्यात आलेली आहे का? मला असं समजलं आता की ज्या गँग न सलमान खानला धमकी दिलेली आहे त्याच गँगच्या माध्यमातून धमकी आहे तिथे चालू आहे, आणि त्यातले काही लोक पकडले अशी माझी माहिती आहे. मी काय कोणाशी बोललो नाही, पण मी काय फार त्यात लक्ष घातलं आहे, पण माझं कर्तव्य आहे. उद्या विचारतील तुम्ही आम्हाला कळवलं नाही, म्हणून मी कळवायचं काम केलं. पोलिसांनी जर अटक केली असेल तर पोलिसांचा आभारी आहे. लॉरेन्सचं नाव घेण्यात आलं आहे, सध्या भारतातला मोस्ट वॉन्टेड आहे आणि सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडामध्ये त्याचं नाव होतं. ही जी विष्णूई गँग आहे त्याचं नाव याच्यामध्ये घेऊन आपल्या धमकी आलेली आहे. हो असं आलेलं आहे, पण मी ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे रात्रीच कळवली आहे माहिती. खासदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक नागरिक म्हणून निदान पोलिसांना कळवावं असं मला वाटतं, कारण कळवून सरकारला काही फायदा नाही. इतकं निर्ढावलेलं आहे बरं का, गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. ते विरोधकांना एकतर तुरुंगात टाकायला तयार आहे किंवा त्यांना मारण्यापर्यंत त्यांची मदत जाऊ शकते असं आता मला वाटायला. मी विधान केलंय ते विधान फार गांभीर्याने आणि काळजीपूर्वक केलेलं आहे. या राज्यामध्ये गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड गुंडगिरी, दहशतवाद आणि दंगली सुरू आहे, हे मी स्पष्ट सांगतो. सर हिंदी में जानना चाहेंगे, आपको एक मेसेज आया है, क्या कहना चाहेंगे? देखिए जरूर, ये पहली बार नहीं हुआ है, ये पहली बार नहीं हुआ है मेरे बारे में. एक तो ये सरकार आने के बाद हमारे जैसे लोगों की सुरक्षा पूरी तरह से हटाई गई, लेकिन मैंने कभी उस बारे में कंप्लेंट नहीं की है, ये आपकी मर्जी है. मैंने कभी मेरी सुरक्षा के बारे में ना किसी को पत्र लिखा है ना कुछ किया, लेकिन बार बार मुख्यमंत्री का बेटा एक साजिश करता है एक गुंडे के साथ मेरे पे हमला करने की, इस बारे में जब मैं जानकारी देता हूँ गृह मंत्री को तो बोलता है ये स्टंट है. तो आपके घर में जो होता है वो स्टंट नहीं है, आप उसके लिए एसआईटी स्थापन करते हो, लोगों को पकड़ कर लेके आते हो, वो तो सबसे बड़ा स्टंट है. फिर सच क्या है हमें मालूम है, लेकिन हमें मर्यादा रखनी है. अगर मैं सच बोलूंगा तो भूकंप हो जाएगा. कल भी मुझे एक धमकी आई है, लेकिन मैंने उसका ज्यादा इश्यू नहीं किया, मैंने पुलिस को बता दिया. सर ऐसा मुझे अभी अभी पता चला, ऐसा मुझे पता, लेकिन मैं डरने वाला आदमी नहीं. क्या किया पुलिस ने मुझे बताइए, जब मैंने कहा कि थाना में एक साजिश मेरे खिलाफ मेरे पे हमले की,
रचाई है और कोई ये गुंडा है जो मर्डर केस में छूट कर बाहर आया, उसको सुपारी दी है मेरे पे हमला करने की, पुलिस ने क्या किया आप मुझे बताइए, क्या किया गृह मंत्री ने? आप देश राज्य के गृह मंत्री हो ना, क्या किया मुझे बताइए, जनता को बताइए। सर तुम्ही आता म्हणला की मी जर म्हणलं तर चौकस कोटला तर भूकंप होईल, नेमकं काय? आम्ही मर्यादा पाळल्या, आम्ही मर्यादा पाळतो एवढं सांगतो तुम्हाला। आमच्या आणि आमच्या कुटुंबाच्या जीवाची काळजी नाही, विरोधक सुद्धा माणसंच आहेत, त्यांनाही कुटुंब आहे, ते सुद्धा सामाजिक जीवनात वावरत असतात। लक्षात घ्या, सत्ता आज आहे उद्या नाही, कधी बदलू शकतो पार्ट। चला सभेची तयारी कशा चालू आहे? एक चर्चा नाना पटेल काय म्हणाले होते की आम्ही एक चर्चा करू, उद्या सभा होणार माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्याच्या सभेसाठी संभाजीनगरला उद्या पोहोचतो। सभेची सगळी तयारी, जय्यत तयारी, मराठवाड्यातून जनता येते, आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात जनता येईल आणि त्या मराठवाड्यातली एक प्रचंड मोठी सभा उद्या होणार। कोणी केलं मला माहित नाही। लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाउंडेशन अध्यक्ष यांनी आज दाखल चाटुगिरीचं वक्तव्य एक केलं होतं। मग काय खोटं काय बोललो? चाटुगिरी राजकारणातली एक संज्ञा आहे, एक वाक्प्रचार आहे। चाटुगिरी कोण करत नाही सध्या, सध्याचं राजकारण चाटुगिरीवरच उभं आहे ना। चाटुगिरी केली नसती तर सरकार बदललंच नसतं, सरकार पडलंच नसतं, बरोबर आहे ना। चाटुगिरीमुळे जर मानहानी झाली नसेल तर तुम्ही चाटुगिरी केली नाही हे स्पष्ट करा। ठीक आहे, संभाजीनगरमध्ये जी दंगल झाली त्याचे काही व्हिडिओ समोर येतात। गिरीश महाजनांनी असं म्हटलंय की या जाणीवपूर्वक दंगली भडकवल्या जातात, केल्या जात आहेत। नक्कीच आहे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे। हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली भडकवल्या जात आहेत, कारण त्यांना जनतेचा पाठिंबा मिळत नाही या सरकारला, जनभावना त्यांच्या विरोधात आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या हिंदू मुसलमान दंगे घडवून काही करता येईल का राजकारणामध्ये, हातपाय मारता येतील का? बरोबर बोलले ते, त्यांच्या मताशी मी सहमत आहे। विकास आघाडीची सभा झाल्यानंतर तर त्या ठिकाणी काही दंगल घडली, हे तुम्ही आम्हाला धमक्या देऊ नका म्हणावं, हे तुम्हीच करणार आहात। जे काय घडलंय ना कालपासून, हे तुम्हीच घडवताय आणि उद्याही तुम्हीच घडवणार आहात, पण जनता शहाणी आहे। चला, धन्यवाद।